जिल्ह्याची ज्ञानगंगा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम पॅन इंडिया अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून संपन्न। जिल्हा न्यायाधीश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती माननीय माधुरी आनंद यांचे प्रतिपादन। पॅन इंडिया अवेअरनेस प्रोग्राम हा गेले 45 दिवस पनवेल परिसरात राबविण्यात येत असून त्याच्या माध्यमातून कायद्याची ज्ञानगंगा वेगवेगळ्या ठिकाणी व प्रामुख्याने खेडोपाडी आदिवासी बांधवांकडे पोहोचवण्याचे काम संपन्न झाले। आज त्याचा समारोप करताना एक वेगळी ऊर्जा घेऊन जात असल्याचे प्रतिपादन पनवेल येथील तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती माननीय माधुरी आनंद यांनी केले। सदर कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती माननीय माधुरी आनंद यांच्यासह तदर्थ जिल्हा न्यायाधीश पनवेल माननीय जे जे मोहिते, तहसीलदार विजय तळेकर, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त तृप्ती सांडभोर, सहदिवाण न्यायाधीश आर एस भाकरे, सामाजिक कार्यकर्ते व इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलचे अध्यक्ष रविसेठ पाटील, ॲडव्होकेट चंद्रकांत मडवी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। यानिमित्तानं जिल्हा न्यायालय पनवेल येथून प्रभात फेरी काढण्यात आली, तिची सांगता पनवेल तहसील कार्यालयात येथे करण्यात आली। यावेळी बोलताना जिल्हा न्यायाधीश आणि तालुका अध्यक्ष विधी सेवा समिती माननीय माधुरी आनंद यांनी सांगितले की शासनाचे जे विविध उपक्रम आहेत त्यांना अनुसरून 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 ऑक्टोबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्तानं गेले 45 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यात बेटी बचाओ बेटी पढाओ, आदिवासींना कोर्टाची माहिती देणे, कामकाजाबद्दल माहिती देणे, मोफत सल्ला मोफत कायदे तज्ज्ञांमार्फत देणे, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबवण्यात आले। याला लॉ स्टुडंट व सामाजिक कार्य करणाऱ्या वकिलांनी सुद्धा पाठिंबा दिला। त्यांनी कायद्याची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। निश्चितच हा अनुभव खरोखर वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी खूप चांगल्या प्रकारे होता, कारण या प्रोग्राममुळे जो हा सुप्रीम कोर्टाचा कार्यक्रम दिला त्याचं निश्चित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमंत्रित वर्गाला, त्याचबरोबर पक्षकारांना आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, पक्षांना म्हणजे अशा जनतेला आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप चांगला आणि सुपर मार्ग होता। निश्चित आता मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने शिकलेल्या माणसाने कोर्टात जाण्यापेक्षा जी काय तडजोड करणं किंवा ज्याला हे आपण तालुका विधी सहाय्य समिती होती तिथे त्याचा तडजोड करणं हे खूप महत्त्वाचं कार्यक्रम आहे। ह्या कार्यक्रमांतर्गत जवळजवळ 500 घरांपर्यंत जे पॅम्पलेट वाटले याचे ते 500 घरांपर्यंत तालुक्यातल्या लोक हे पोचता आलं। कायदा काय, कायद्याचा उपयोग म्हणजे आपल्याला सदुपयोग कसा करता येईल किंवा कायद्यापर्यंत कसं पोहोचता येईल, कोर्टात जी भीती होती ती निश्चितच घालवता आलेली आहे असं मला वाटतं। त्या अनुषंगाने 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर आपण हा प्रोग्राम राबवला, त्यामध्ये विविध कार्यक्रम होते जसे की बेटी बचाओ बेटी पढाओ, त्यानंतर तळागाळातल्या लोकांना आदिवासी लोक असतील, कारागरी असतील किंवा गरीब वर्ग असेल किंवा